तर इन्कम टॅक्स किती असेल ते आपण पाहूया. तर 3 लाखाच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नसेल. 3 लाख ते 7 लाख या दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर 5% टॅक्स त्यावर आता तुम्हाला द्यावा लागेल. तर 7 लाख ते 10 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर 10% टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. 12 लाख ते 15 लाख या दरम्यान उत्पन्न असल्यास 20% टॅक्स द्यावा लागणार आहे. तर 15 लाखाच्या पुढे तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 वरून 75,000 वर नेण्यात आलेलं आहे. पण टॅक्स स्लॅब मध्ये हे महत्वाचे बदल या बजेटमध्ये. तर पेन्शनरसाठी 15 वरून 25,000